नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। वैद्यकीय कोट्यामध्ये ओबीसी आरक्षणाला मान्यता देण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं मंजुरी दिली आहे। ओबीसींचा 27% आरक्षणाचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला आहे। नीट पीजीसाठी काउन्सिलिंग करता मान्यता देण्यात आली आहे। आर्थिक दुर्बल घटकांसाठीही 10% आर्थिक आरक्षण आता असणार आहे। महत्त्वाची बातमी आता या क्षणाची आपण बघतोय। पुन्हा एकदा सविस्तरी बातमी जाणून घ्या की वैद्यकीय कोट्यात म्हणजे वैद्यकीय शिक्षण कोट्यामध्ये ओबीसी आरक्षणाला मान्यता देण्यात आली आहे। म्हणजे मेडिकलसाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता, म्हणजे जे विद्यार्थी ओबीसी कोट्यात आहे त्यांना त्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। कारण हे या आरक्षणाला, या कोट्यात मान्यता देण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे। ओबीसींचा 27% आरक्षणाचा मार्ग यामुळं मोकळा झालेला आहे। कारण थेट सुप्रीम कोर्टाने याबद्दलचा निर्णय दिला आहे। आणि नीट पीजीसाठी जे काउन्सिलिंग आवश्यक असतं त्या काउन्सिलिंग करता देखील मान्यता देण्यात आली आहे। आर्थिक दुर्बल घटकांसाठी देखील 10% आर्थिक आरक्षण जे ते या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेलं आहे। म्हणून हा महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाची बातमी म्हणता येईल। कारण मेडिकलसाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसी कोट्याच्या आरक्षणाचा मुद्दा समोर असल्या कारणाने त्यांना ॲडमिशन मिळत नव्हतं किंवा त्यांच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। म्हणून आता वैद्यकीय कोट्यामध्ये ओबीसी आरक्षणाला मान्यता मिळाली आहे। ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं मंजुरी देत असताना त्यांनी 27% आरक्षणाचा मार्ग जो आहे सुप्रीम कोर्टाने तो मोकळा केलेला आहे। नीट पीजीसाठी जे काउन्सिलिंग महत्त्वाचं असतं त्याला देखील याबद्दलचा निर्णय देत असताना त्यांनी मान्यता दिली आहे। आर्थिक दुर्बल घटकांसाठी देखील 10% आर्थिक आरक्षण जे आहे ते इथे असणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा आहे। ज्यांना मेडिकल फील्डकडे ॲडमिशन घेण्याकरता जायचं आहे त्यांच्याकरता हा महत्त्वाचा निर्णय म्हणता येईल। कारण आता बहुतांशी विद्यार्थी येणाऱ्या या सगळ्या वर्षामध्ये ॲडमिशन करता म्हणून प्रयत्न करतील। अशावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो होता विद्यार्थ्यांसाठी तो फार महत्त्वाचा होता। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, वैद्यकीय शिक्षणासाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरता हा दिलासा म्हणायचा का? अतिशय महत्त्वाचा आणि मोठा दिलासा आहे। खास करून जर बघितलं तर ज्या पद्धतीनं गेल्या एक वर्षापासून पीजी काउन्सिलिंग थांबलं होतं, त्यानंतर या संदर्भात एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आणि त्यावरती सुप्रीम कोर्टानं सर्व काउन्सिलिंग, देशभरातली सर्व जी काउन्सिलिंग थांबून ठेवली होती, एक अतिशय महत्त्वाचा, म्हणजे सगळे विद्यार्थी यामुळे आंदोलन देखील करत होते। पण आता हा एक अतिशय दिलासादायक निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये मेडिकल ऑफ इंडियाच्या सर्व कोट्यामध्ये 27% ओबीसींना आरक्षण मिळेल, हे मोठी गोष्ट आहे। आणि सोबतच 10% हे EWS आरक्षण मिळेल, इकॉनॉमी विकास सेक्शन म्हणजे केंद्र सरकारचं आरक्षण आहे त्यामध्ये। आणि या आर्थिक आरक्षणासाठी जी क्रिमिनलची मर्यादा आहे ती तूर्तास फक्त 1 वर्षासाठी आहे। आणि हे क्रिमिनल 8 लाख रुपयाचं क्रिमिनल संदर्भातला आहे। आणि सोबतच EWSच्या क्रिमिनलबाबतचा अंतिम निर्णय हे पांडे समिती जी स्थापन केली आहे केंद्र सरकारने, त्या समितीचा जेव्हा अहवाल पूर्णपणे येईल आणि या संदर्भात मार्चच्या 3rd आठवड्यामध्ये निर्णय घेण्यात येईल असं सुस्पष्टपणे सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे। त्यामुळे हा अतिशय दिलासादायक निर्णय आहे। एकीकडे ओबीसींना आरक्षण मिळेल 27% ॲडमिशनमुळे, ज्यामध्ये जर बघितलं आपण तर ही जी सगळी ॲडमिशन आहे यामध्ये जर MBBSचे आहे, त्यानंतर BDS ॲडमिशन आहे, त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर यामध्ये एक तर खास करून जर बघितलं यामध्ये MDS आहे, MS आहे, MBBS आहे, BDS आहे आणि MD आहे। हे सगळे या सगळ्या प्रकारचे हे आरक्षण आहे ज्यामध्ये लाभ मिळेल। त्यामुळे महत्त्वाचं ठरतंय की या सगळ्या घडामोडींना की हे हा निर्णय अतिशय दिलासादायक आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी। आणि हा निर्णय एक प्रकारे ऐतिहासिक निर्णय ठरण्याची शक्यता आहे। कारण की याचिकेला EWSच्या संदर्भात ज्या पद्धतीनं चर्चा अशी होती की केंद्र सरकारने जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं होतं की ज्यांच्याकडे 5 एकरची जागा आहे, 5 एकरची शेती आहे, त्यांना यामध्ये क्रिमिनलची मर्यादा लागणार नाही। पण महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात ज्या अनेक प्रकारच्या चर्चा आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळतं साधारणतः MBBSच्या ते 1.5 लाखाच्या दरम्यान मिळतं, मग या 8 लाखाची मर्यादा कशी सांभाळता येईल? तर या सगळ्या संदर्भात आता पांडे समिती अंतिम निर्णय देईल आणि त्या निर्णयाच्या आधारावरती क्रिमिनलची मर्यादा वाढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे। पण या घडीला हा अत्यंत महत्त्वाचा दिलासादायक निर्णय आहे ओबीसीसाठी आणि EWSच्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। वैद्यकीय शिक्षणासाठी
ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा फार मोठा दिलासा आहे की सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला.